गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत चोवीस तासात आठ फुटानं वाढ झाली आहे त्यामुळं शिरोळ तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत दरम्यान रुसिंहवाडीमधील दत्त मंदिरासमोर कृष्णेचं पाणी आलं आहे आणखी पाणी वाढल्यास रात्री उशिरा या मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात पाणी पातळीत आठ फुटानं वाढ झाली आहे त्यामुळे कुरुंदवाड अनवडी पूल पाण्याखाली गेल्यानं त्या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे तालुक्यातील शिरोळ तेरवाड राजापूर बंधारे पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे पाणी पातळीत वाढ झाल्यानं जलपर्णी नदी किनाऱ्यावर आली आहे दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नृसिवाडीमधील दत्त मंदिरासमोर कृष्णेचं पाणी आलंय मंदिरासमोरील कट्ट्यावर पुराचं पाणी आलं असून पाणी पातळीत वाढ झाल्यास रात्री उशिरा या पावसाळ्यातील पहिला दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे याबाबत बी न्यूज प्रतिनिधी रमेश सुतार यांनी आज सायंकाळी सहा वाजता दत्त मंदिरातून घेतलेला आढावा धरम पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीचं पात्र हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात आठ फुटाने वाढ झाल्यामुळे नरसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी आज आलेलं आहे आता आपण बघू शकता आहे की नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी आले आहे आणि आज गुरुवार अधिक महिना या लाभ घेत भाविक भाविकांनी दत्तदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे दत्त देवस्थानच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेड सुरक्षेसाठी लावले लावण्यात आले आहेत भाविक पाण्यातूनच भाविक दर्शन घेत आहेत एकंदरीत परिस्थिती बघता पा पा पाऊस जर आणखी चालू राहिलाच तर चालू मोसमातील पहिला दक्षिणदार सोहळा रात्री उशिरा होण्याची दाट शक्यता यानिमित्त निर्माण झाली आहे बी न्यूजसाठी नरसिंहवाडीहून रमेश सुतार